हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल SMDD ब्लॉग। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावभाजी रेसिपी। सर्वात आधी मी तुम्हाला भाज्या काय काय लागणार आहेत ते सांगते। सिमला मिर्च, बटाटा, गाजर आणि फ्लावर, आणि हे ओले वाटाणे आणि भिजवलेले वाटाणे मिक्स घेतलेले आहेत मी। आता यात आपण पाणी घालूया आणि कुकरला बॉईल करून घेऊया। आपल्या चार शिट्या घ्यायच्या आहेत, तोपर्यंत अद्रक लसूण मिरची पेस्ट करून घेऊया। इथे मी अद्रक लसूण मिरची पेस्ट आणि टॅमॅटो प्युरी करून घेतले। आता आपल्या चार शिट्या झालेल्या आहेत, आता आपण ओपन करून बघूया। आपलं छान प्रकारे बॉईल झालेलं आहे। आता आपण याला मॅश करूया, चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे। आता आपलं मॅश करून झालेलं आहे। आता यासाठी लागणारे मसाले म्हणजे एव्हरेस्टचा रेड चिली पावडर आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला। आता एका भांड्यात आपण तेल टाकून घेऊया, त्यात मी टाकते थोडासा अमूल बटर। आता फोडणीला कांदा टाकूया, तो लालसर मारून घेऊया। यात आता आपण टाकूया अद्रक लसूण मिरची पेस्ट। आता आपण टाकूया टॅमॅटो प्युरी, चांगले एकजीव करून घ्यायचे। मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता त्यात आपण टाकूया रेड चिली पावडर, आपण टाकतो एव्हरेस्टचा पावभाजी मसाला। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता आपण मॅश केलेली भाजी टाकून घेऊया यात। आता ते एकजीव करून घेऊया आणि आपल्या उरलेल्या भाजीतलं पाणीच टाकूया आपण। चांगलं घाटून घ्यायचं। यात मी थोडा फूड कलर टाकलाय जेणेकरून रेडिश होईल थोडीशी। आता आपण यात घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर। आता आपली छान अशी पावभाजीची भाजी रेडी झालेली आहे। चला आता दुरूला देऊया खायला। हे मगाशी पावभाजी खाल्ली ना, कशी होती? मस्त होती, एकदम छान होती। लाईक करा, सबस्क्राइब करा।